नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. दिव्यांग असाल तर दिव्यांग उमेदवाराला सरळ सेवा किंवा तत्सम स्पर्धा परीक्षांमधून एक्स्ट्रा टाइम आणि लेखनिक कसा घ्यावा, त्यासाठी फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची, तसे की काही प्रश्न आहे, फॉर्म भरताना काय काय अपलोड करायचं आहे, एक्स्ट्रा टाइम आणि लेखनिक कुणाला मिळतो ते पण बघूया आपण. मला कसं कळणार की मला एक्स्ट्रा टाइम आणि लेखनिक मिळवण्यासाठी परवानगी मिळाली आहे, तशी लिस्ट लावली जाते का, परीक्षेला जाताना बरोबर काय घेऊन जावं लागतं, ॲक्च्युली एक्झाम जेव्हा असते त्यावेळेससुद्धा तुम्हाला काही डॉक्युमेंट्स इतरांपेक्षा वेगळे घेऊन जावं लागतात, कोणते घेऊन जावं लागतात आणि कागदपत्रे तपासणीला कोणकोणती डॉक्युमेंट लागतात, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ज्यांच्यासाठी उपयुक्त आहे त्यांनी शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला एक अनाउन्समेंट करतो. मी इग्नाइट अकॅडमीने दिवाळी ऑफर तुम्हाला दिली आहे. 50% ऑफ मध्ये इग्नाइट अकॅडमीचे कोर्सेस अवेलेबल आहे. 999 रुपयापेक्षा जास्त ज्याची प्राईज आहे असा कोणताही कोर्स तुम्ही इथे निवडू शकता 50% ऑफ मध्ये. त्यासाठी तुम्हाला दिवाळी 50 नावाचा कोड वापरायचा आहे. ही ऑफर तुम्हाला 23 ऑक्टोबर पासून 1 नोव्हेंबर पर्यंत आहे. आता रिसेंटली ज्या सरळ सेवेच्या एक्झाम चालू आहे त्याच्यामधून तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल आणि मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला इग्नाइट अकॅडमीकडनं सरळ सेवा सर्व समावेशक नावाची बॅच आपण अनाऊन्स केली आहे. ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. जी बॅच तुम्हाला TCS IBF पॅटर्ननुसार शिकवणार आहे. अपकमिंग ज्या एक्झाम आहे, आत्ता तर 4 एक्झाम चालूच आहे. आदिवासी विभाग भरतीची जाहिरात आली आहे, त्यानंतर समाज कल्याण जाहिरात आहे, महिला बालकल्याणची जाहिरात आहे आणि एक अंगणवाडी पर्यवेक्षकी जाहिरात आहे. त्या व्यतिरिक्त अपकमिंग ज्या जाहिराती बघा, मनपाची जाहिरात येणार आहे, लेखा कोषागार येणार आहे, नगर परिषदची जाहिरात येणार आहे, अन्न औषधची आली आहे, BMC पण आलेली आहे. या सगळ्या एक्झामसाठी उपयुक्त अशी बॅच असणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. ॲडमिशन ओपन आहे, बॅच चालू झालेली आहे. फीमध्ये तुम्हाला आता 50% सवलत, म्हणजे ही फी तुम्हाला आता 1000 प्लस GST ही बॅच तुम्हाला अवेलेबल आहे. लगेच डाउनलोड करून, ॲप डाउनलोड करून परचेस करू शकता. काही अडचण असेल तर खालच्या नंबरला कॉल करा. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, फॉर्म भरण्याअगोदर प्रत्येक दिव्यांग उमेदवाराने ती जी जाहिरात आहे ज्या जाहिरातीच्या अगेन्स्ट तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, जाहिरात व्यवस्थित बघून घ्या, अन्यथा जनरलमधून फॉर्म भरा. म्हणजे काय की प्रत्येक जाहिरातीमध्ये ना तुम्हाला जिथे मेन्शन केलेलं असतं की ह्या जाहिरातीमध्ये कोणत्या पदांसाठी दिव्यांग उमेदवाराला इथे अप्लाय करता येणार आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, अप्लाय करताना ज्या पोस्टला तुम्ही अप्लाय करणार आहात त्या पोस्टसाठी कोणते दिव्यांग उमेदवारांसाठी इथे जागा उपलब्ध आहे, ह्या दोन गोष्टी तुम्हाला प्रत्येक जाहिरातीच्या अगेन्स्ट बघणं गरजेचं आहे. जसं की एक्झाम्पल, तुमच्या समोर जाहिरात घेतली समाज कल्याण विभागाची जाहिरात आहे, मग त्यामधलं गृहपाल पद जे महिलांसाठी आहे त्यांच्यासाठी आणि समाज कल्याण निरीक्षक या पदांसाठी अपंग उमेदवारांना किंवा दिव्यांग उमेदवारांना इथे व्हॅकन्सी असणार आहे. मग त्यासाठी पण त्यांनी काय सांगितलं की इथे दिव्यांगत्वाचे कोणते प्रकारातले उमेदवार फॉर्म भरू शकतात, हे दिव्यांगत्वाचे प्रकार बघा ई पर्यंत असतात, यांचे नावं त्यांनी दिलेलं आहे, तिथेच त्यांचे फुल फॉर्म पण दिलेलं आहे. सो तुम्ही जर याच्यात बसत असाल तर तुम्ही या पदासाठी दिव्यांग या समांतर आरक्षणामधून अप्लाय करू शकता. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, दिव्यांग उमेदवाराकडे हे नवीन प्रकारचे प्रमाणपत्र असावं लागेल. तुमच्याकडे जर जुनं दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र असेल तर चालणार नाही. नवीन म्हणजे कोणतं, ज्यांनी हे प्रमाणपत्र बघा स्वावलंबन वेबसाईट आहे किंवा ESADM नावाची वेबसाईट आहे याच्यावरनं ऑनलाईन डिजिटल स्वरूपात जर तुम्ही काढलं असेल तर आणि तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता, अन्यथा नाही. आणि सर्टिफिकेट तुम्हाला मिनिमम तुमचं 40% दिव्यांगत्व असावं लागतं किंवा ॲटलीस्ट 40%पेक्षा जास्त असावं लागतं तर आणि तरच तुम्ही इथे फॉर्म भरू शकता, अन्यथा फॉर्म भरू शकत नाही. तिसरा मुद्दा, लेखनिक सर्वांनाच मिळत नाही. जेवढे दिव्यांग आहे सगळ्यांनाच मिळत नाही, तर मात्र यांना 100% मिळतो. कुणाला मिळतो 100% लेखनिक? जसं की इथे दिलं त्यांनी बघा, ज्या व्यक्तीचे बघा ज्यांना अंधत्व असेल, म्हणजे ज्या उमेदवारांना अंधत्व असेल, ज्यांना दिसत नाही आहे, डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे, ह्या उमेदवारांना 100% लेखनिक मिळणार आहे. आणि दुसरा, शारीरिक दिव्यांगत्व म्हणजे कोण, तर जे उमेदवार ज्यांना दोन्ही हात बाधित आहे किंवा दोन्ही हात नसलेले उमेदवार, ह्या दोन उमेदवारांना 100% लेखनिक मिळतो. त्यांना प्रपत्र 1 द्यायची गरज नाही. मी प्रत्येक वाक्य जपून वापरतो, व्यवस्थित बोलतो, नीट नोट करत चला, परत तुम्हाला प्रश्न पडणारच नाही. परत रिपीट करतो, ह्या दोन उमेदवारांना प्रपत्र 1 किंवा नमुना 1 द्यायची गरज नाही आहे. त्यांना 100% इथे लेखनिक मिळणारच आहे, बरोबर. त्यानंतर सर्वांना मिळतो का, नाही, यांना तर 100% मिळतो. मग अजून कोणाला मिळतो, जर ज्यांना अजून घ्यावा वाटतोय, मला लेखनिक घ्यायची आहे, पण त्याच्यासाठी त्यांना काय लागतं, डॉक्युमेंट द्यावं लागतं. कोण डॉक्युमेंट लागतं ते पण तुम्हाला सांगतो. लेखनिक सर्वांनाच मिळत नाही, यांना 100% मिळतो. त्यामध्ये मी
आता रिपीट करतो परत, ज्यांना ब्लाइंडनेस आहे, ब्लाइंडनेस सर्टिफिकेट ज्यांच्याकडे असेल ना त्यांना 100% मिळणार आहे. लोकोमोटर डिसॅबिलिटी बोथ आर्म अफेक्टेड जे उमेदवार आहे त्यांनाही 100% मिळणार आहे, आणि सेरेब्रल पाल्सी ज्यांना हा डिसीज असेल त्यांना सुद्धा मिळणार आहे. मग पुढचा प्रश्न येतो, लेखनिक म्हणून तुम्हाला कोणाची निवड करू शकतात. बघा आता याच्या पलीकडे तुम्हाला एक मुद्दा मला सांगायचा राहिला तो पुढे असेल कदाचित. लेखनिक यांना मिळू शकतो मात्र एक कागदपत्र लागणार, बरोबर. मी परत सांगतो, आता दोन तीन उमेदवार तुम्हाला सांगितले त्यांना लेखनिक मिळणारच आहे, त्यांना डॉक्युमेंट द्यायची गरज नाही. पण असे काही दिव्यांग असेल ज्यांना लेखनिकाची गरज आहे पण त्यांचं दिव्यांग तिघांपेक्षा वेगळं आहे, त्यांना मात्र एक डॉक्युमेंट द्यावं लागतं. कोणतं डॉक्युमेंट त्यांना? तर त्यांना द्यावं लागतं नमुना क्रमांक 1 किंवा त्याला प्रपत्र 1 म्हटलं जातं. ते काय आहे? तुम्हाला मुख्य वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधिक ज्याला आपण सिव्हिल सर्जन म्हणतो, तुमच्या प्रत्येक जिल्हा लेवलला जे ग्रामीण रुग्णालय आहे त्या रुग्णालयामधून सिव्हिल सर्जन असतात किंवा हे अधिकारी असतात ना, त्यांचं स्टॅम्प, त्यांचा साईन शिक्का असलेलं सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जावं लागतं. मग हे कोणतं साईन सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला मी प्रपत्र, हे जे नमुना आहे तुम्हाला दाखवतो, त्याची प्रिंटआउट घ्यायची आणि ते तुम्हाला जिल्हा जे ग्रामीण रुग्णालय आहे ना तिथून सिव्हिल सर्जनकडनं साईन शिक्का आणायचा आहे. कोणतंही पुढे मी दाखवतो तुम्हाला, ओके. त्यानंतर बघा, म्हणजे ज्या उमेदवारांना गरजच नाही आहे त्यांना हे, म्हणजे तिघ उमेदवारांनाही द्यायची गरज नाही, बाकीच्यांना मात्र लिहिण्यासाठी तुम्ही सक्षम नाही आहात या संदर्भातलं हे काय डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला सिव्हिल सर्जनकडनं घ्यायचं असतं, ओके. आता लेखनिक म्हणून तुम्ही कोणाची निवड करू शकता, तर पहिला मुद्दा आहे लेखनिक तुम्हाला एकतर स्वतःला घ्यावा लागतो, स्वतः निवड करायची, त्याचं मानधन जे काय असेल ते पण तुम्हाला स्वतःला द्यायचं आहे. लेखनिक उपस्थित राहील अथवा नाही राहणार ही सर्वस्वी जबाबदारी तुमची स्वतःची असणार आहे, आणि जो लेखनिक तुम्ही घेणार आहात तो एकाच परीक्षेसाठी एकापेक्षा जास्त वेळा उमेदवारांना लेखनिक म्हणून वापरता येत नाही. म्हणजे आदिवासी विभागामध्ये एखादा लेखनिक कोणीतरी वापरला आहे पहिल्या सत्रामध्ये, तो लेखनिक तुम्ही वापरू शकत नाही, तो फ्रेश असावा लागेल. दुसरा मुद्दा की लेखनिकाचे शिक्षण किती असावं लागतं, तर त्याबद्दल त्यांनी सांगितलं. बघा, लेखनिकाचं शिक्षण म्हणजे उमेदवाराचं, बघा आता इथे काय असेल त्यांनी, इथे मी एक नोट करतो, उमेदवार स्वतः लेखनिकाची व्यवस्था करणार असल्याने लेखनिकाची शैक्षणिक अर्हता उमेदवाराच्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा एक टप्पा कमी असणे आवश्यक आहे. म्हणजे जर दुसरा मुद्दा अजून एक क्लिअर करू याच्यामध्ये, ही ॲडमध्ये फॉर्म भरत असताना तुम्हाला ज्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरताय त्या पदाची शैक्षणिक अर्हता जर ग्रॅज्युएट असेल, म्हणजे काय पदवी असेल, पदवी असेल तर पदवीपेक्षा कमी शिक्षण असलेला तुम्हाला लेखनिक घेणं गरजेचं आहे. किंवा दुसरा मुद्दा आहे मला सांगितलं त्यांनी, दुसरा मुद्दा काय, ज्याला लेखनिक वापरायचा असा दिव्यांग जो उमेदवार आहे ना त्या उमेदवाराचं जे शिक्षण झालं असेल त्यापेक्षा एक टप्पा कमी असणारा तुम्ही इथे लेखनिक वापरू शकता. परत पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. आता लेखनिक तुम्हाला वापरायचा असेल तर 1, 2, 3 प्रपत्र लागतात. परत मी क्लिअर करतो, प्रपत्र 1 जे आहे ना हे कोणाला लागतंय, त्या तिघांना सोडून. कोणते तिघ? ज्यांचं दिव्यांगत्व म्हणजे जे ब्लाइंडनेस आहे, दिसायला प्रॉब्लेम आहे, दुसरं ज्यांचे दोन्ही हात अफेक्टेड किंवा दोन्ही हात नाही आहे, तिसरं सेरेब्रल पाल्सी, त्यांना हे 1 नंबरचं लागत नाही मात्र 2 नंबर 3 नंबरचं लागतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर जे दिव्यांग उमेदवार असेल ज्यांना वाटतं की मला लिहिण्यासाठी मी सक्षम नाही आहे त्यांना मात्र 1, 2, 3 असे लागणार. म्हणजे 1, 2, 3 हे इतर जे आहे दिव्यांग त्यांना लागणार आहे, आणि 2 आणि 3 फक्त कोणाला लागणार आहे, ज्यांना हात नाही आहे, ब्लाइंडनेसचा प्रॉब्लेम आहे, सर्व्हर प्लासी, त्यांना 2 आणि 3 नंबरचं प्रपत्र लागतं. आता प्रपत्र 1 जे आहे ते काय सांगते, ते नमुना 1 काय सांगतो आपला, नमुना 1 कायसाठी आहे, उत्तरं लिहिण्यासाठी सक्षम नसल्याबाबतचं विहित प्राधिकरणाने प्रमाणित केलेलं मूळ प्रमाणपत्र. आता कोण प्राधिकारी तुम्हाला सांगितलं? सिव्हिल सर्जनकडनं तुम्हाला घ्यायचं आहे, बरोबर. त्याची कॉपी मी तुम्हाला देतो, ती प्रिंटआउट घ्या, सिव्हिल सर्जनकडनं घेऊन टाका. दुसरं, 2 नंबरचं जे आहे ते कोणाला लागतं, इथे दिले बघा, लेटर ऑफ अंडरटेकिंग फॉर युझिंग ओन स्क्राइब, म्हणजे उमेदवाराने विहित नमुन्यामध्ये वचनपत्र द्यायचं आहे की तो स्वतः स्क्राइब घेऊन येणार आहे, स्क्राइबची माहिती सगळी मेन्शन करायची, असं नंबर 2, 2 आहे. 3 नंबरचं काय, मग 3 नंबरचं प्रपत्र तुम्हाला सांगतंय, लेखनिकाची मदत घेणाऱ्या उमेदवाराने लेखनिकासह द्यावायचे विहित नमुन्यातलं काय, नमुना क्रमांक 3 संयुक्त प्रमाणपत्र. बघा, लेखनिकाच्या पासपोर्ट फोटो पण लागणार, पासपोर्ट फोटो लावायचं तुम्हाला, त्याचं संयुक्त प्रमाणपत्र तुम्हाला जमा करायचं त्या लेखनिकाबद्दलचे, म्हणजे तुम्ही आणि त्याचं संयुक्त प्रमाणपत्र असेल ते पण जमा करायचं, आणि विथ त्याला प्रूफ म्हणून, म्हणजे आय डी प्रूफ म्हणून, हाच लेखनिक तुम्ही, हा जो लिहिली माहिती याचा आय डी प्रूफ म्हणून तुम्हाला काय, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड, प्रकार ड्रायव्हिंग लायसन्स असेल, मतदान ओळखपत्र असेल, पासपोर्ट, यापैकी एक ओळखपत्र तुम्हाला पडताळणीच्या वेळेस लागणार आहे, आणि त्याची स्वर साक्षांकित म्हणजे झेरॉक्स लेखनिकाची तुम्हाला याची आवश्यकता राहणार आहे, बरोबर. क्लिअर झालं तुम्हाला, हे 3 प्रपत्र लागणार आहे, फक्त 1 नंबरचं प्रपत्र मी तुम्हाला सांगितलं त्यांना लागणार नाही. मग परीक्षेच्या वेळी मूळ कागदपत्र बरोबर घेऊन जावे लागतील का, तर यस. जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरमध्ये जाल, हॉलमध्ये जाल, तेव्हा तुम्हाला दिव्यांग उमेदवाराला इतर उमेदवारांपेक्षा हे डॉक्युमेंट बरोबर घेऊन जावं लागतं.
हॉल तिकीट, बाकीच्या गोष्टी तर आल्या झाल्या, पण त्याबरोबर तुम्हाला काय घेऊन जाऊ शकतो बघा, लेखनिकाची मागणी करण्यात आलेल्या दिव्यांग उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी संबंधित उपकेंद्र प्रमुख समवेक्षक यांच्याकडे सर्व संबंधित मूळ प्रमाणपत्रे तपासणी करता सादर करणे अनिवार्य आहे. मग काय काय लागते मी पुढे लिस्ट तुम्हाला दाखवतो. त्यानंतर काय सांगितलंय, आवश्यकता असणाऱ्या दिव्यांग उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना खालील कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. परीक्षेच्या वेळी खालील कागदपत्रांची मूळ प्रत तपासणीसाठी सादर करणे अनिवार्य आहे. कोणते डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरताना कोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे, तीन डॉक्युमेंट अपलोड करायचे बघा लक्षात घ्या. तुम्हाला लेखनिक पाहिजे असेल तीन डॉक्युमेंट लागतील, आणि एक्स्ट्रा टाइम तर सगळ्या उमेदवारांना मिळतोच. बघा जेवढे जेवढे दिव्यांग आहे ना त्या सगळ्यांना एक्स्ट्रा टाइम 100% मिळतो. प्रति तास 20 मिनिटं तुम्हाला 100% मिळतो. सो त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. बरोबर, त्यांनी इथे दिलेलं बघा, अनुग्रह कालावधी ज्याला आपण एक्स्ट्रा टाइम म्हणतो, लक्षणे दिव्यांगत्व असल्या सर्व परीक्षार्थींना लेखनिक वापरण्यास परवानगी देण्यात आली नसली तरी, म्हणजे सगळ्यांना लेखनिक तर मिळत नाही, ज्यांना लिहिण्यास सक्षम नाही त्यांनाच मिळतो, तरी पण वाढीव कालावधी प्रति तास 20 मिनिटं इतका सगळ्यांना दिव्यांग उमेदवार सगळ्यांनाच मिळतो. ओके, आता त्यांनी काय सांगितलंय, किती डॉक्युमेंट अपलोड करायचे, तीन. कोणते कोणते, ज्यांचं 40% किंवा 40%पेक्षा जास्त दिव्यांगत्व आहे त्यांनी काय करायचंय, नमुना क्रमांक 1, त्यानंतर नमुना क्रमांक 2 आणि 3 हे एकाच PDF मध्ये अपलोड करायचे. एका PDF मध्ये तुम्हाला काय अपलोड करायचं फॉर्म भरताना लक्षात घ्या. आणि एक्झामच्या वेळेस हे तीन डॉक्युमेंट प्लस तुमचं SADM चं किंवा सॉलोमनचं 40% किंवा जास्त असलेलं सर्टिफिकेट पण बरोबर ठेवायचं आहे. कोणतं लागतं ते पुढे सांगतो मी तुम्हाला. आता तुम्ही सगळा फॉर्म भरला, पण तुम्ही इथे तुम्हाला हे सोय सुविधा मिळाली का, एक्स्ट्रा लेखनिकाची सुविधा मिळाली का तुम्हाला, एक्स्ट्रा टाइमची सुविधा मिळाली का, त्याबद्दल ते काय उमेदवाराची यादी प्रसिद्ध केली जाते. बघा, परीक्षेकरिता लेखनिकाच्या मदतीची परवानगी दिलेल्या पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे काय की ज्यांना लेखनिक मान्य झालाय त्यांचीच यादी, बाकी जेवढेही दिव्यांग आहेत त्या सगळ्यांना प्रति तास 20 मिनिटं एक्स्ट्रा वेळ मिळणारच आहे, त्याची लिस्ट काय वेगळी लागत नाही. लिस्ट कोणाची लागते, ज्यांनी लेखनिकाची मागणी केली आहे अशा उमेदवारांची लिस्ट त्या ऍडमध्ये मेन्शन केल्या वेबसाईटवरती मेन्शन केली जाते किंवा प्रसिद्ध केली जाते. आता परत हा मुद्दा तुमचा राहिलेला परत मी इथे कंप्लीट करतोय. लेखनिक म्हणून उमेदवार मिळवण्यासाठी कोणती कागदपत्र लागतील, तर ही कागदपत्र लागतील बघा. पहिले तुमचं दिव्यांगता सर्टिफिकेट लागेल तुम्हाला, हे घेऊन पण जायचं बरं का, कुठे घेऊन जावे एक्झामच्या वेळेस, आणि इव्हन दो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पण हे लागेल. पहिलं दिव्यांग सर्टिफिकेट लागणार तुमचं. दुसरं प्रपत्र वन फक्त अपवाद कोण आहे, अपवाद जे आहेत ना ते तीन लोक अपवाद आहे. कोणते तीन लोक अपवाद आहे, पहिलं ब्लाइंडनेस, दुसरं आहे बोथ आर्म अफेक्टेड, आणि तिसरं आहे सेरेब्रल पाल्सी. हे सोडून बाकी सगळ्यांना हे लागेल ज्यांना ज्यांना लेखनिक घ्यायचं आहे. प्रपत्र 2 अंडरटेकिंग घ्यायचं तुम्हाला, अंडरटेकिंग आहे तुमचं बरोबर. प्रपत्र 3 जे आहे लेखनिकाचे वचनपत्र आहे, आणि लेखनिकाचं एक आधार कार्ड किंवा त्याला ऑप्शन त्यांनी दिले, त्यापैकी एक ID प्रूफ तुम्हाला बरोबर ठेवायचं, आणि त्याची काय झेरॉक्स पण बरोबर ठेवायची. तसं सगळ्यांची झेरॉक्स पण बरोबर ठेवा, सगळ्यांचं ओरिजिनल सुद्धा बरोबर ठेवा, आणि हे भरत असताना तुम्हाला त्यांची माहिती प्रॉपर भरायची. तर तुम्हाला हे नमुना मी दाखवतो तुम्हाला, बघा हे नमुने दाखवतो तुम्हाला, जस्ट मिनिट मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला. पहिलं बघा, हा GR आहे, या GR नुसार तुम्हाला लागणार बघा, 5 ऑक्टोबरचा GR आहे, ज्यामध्ये नमुना क्रमांक तुम्हाला मी दाखवतो. या GR मध्ये दिला त्यांनी, दोन नमुने याच्यात दिलेले बघा, नमुना 1 आणि 2 याच्यामध्ये दिलेला आहे. हा बघा इथे आहे नमुना 1, हा Appendix 1 म्हणतो आपण त्याला. हा आहे सर्टिफिकेट रिगार्डिंग फिजिकल लिमिटेशन्स इन द एक्झामिन टू राईट. बरोबर, तुम्हाला लिहिण्यासंदर्भात इश्यू आहे, असंदर्भातलं हे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे. याच्यात माहिती भरायची पूर्ण, तुम्हाला पूर्ण माहिती भरायची आहे, ही माहिती पूर्ण भरायची आहे. आणि ते बघा सिग्नेचर, चीफ मेडिकल ऑफिसर, सिव्हिल सर्जन, मेडिकल सुप्रिंटेंट ऑफ अ गव्हर्नमेंट हेल्थ केअर इन्स्टिट्यूट, नेम अँड डिझिग्नेशन, त्यांचं नाव, त्यांचं डेझिग्नेशन काय, त्यांचं सील घ्यायचं आहे, स्टॅम्प घ्यायचं आहे, त्यांचं सिग्नेचर पण घ्यायचं आहे. हे नमुना 1 आहे. आणि दुसरं जे आहे ना, दुसरं जे लागतं आहे ते बघा, इथे त्यांनी याच मध्ये मेन्शन केलं आहे की या विद्यार्थ्यांना गरजेचं नाही, इथे मेन्शन पण केलं त्यांनी. बघा व्हिज्युअल इम्पेअरमेंट असेल किंवा ऑर्थोमोलॉजिस्ट असेल किंवा लोकमेंट डिसेबल असेल यांना गरजेचं नाही आहे. आणि नमुना क्रमांक 2 जे आहे ना, हे तुम्हाला अंडरटेकिंग द्यायचं युझिंग ओन स्क्राईब. तुम्ही स्वतः स्क्राईब वापरताय, याचं तुम्हाला, तुम्ही स्वतः वापरताय ना, तुम्हाला कोणी देत नाही, स्वतः तुम्ही वापरताय, अंडरटेकिंग तुम्हाला द्यायचं आहे, तुम्ही वापरलाय. सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट विथ डिसॅबिलिटी, तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं साईन करायचं आहे, तुमचं डिसॅबिलिटी जे काय आहे ना तुमचं, ते पण इथे लिहायचं आहे. प्लेस आणि डेट तुम्हाला इथे लिहायचे. हे झाले दोन नमुना. तिसरा जे आहे ना, मी तुम्हाला MPSC च्या वेबसाईटवर दाखवतो, तुम्हाला MPSC च्या वेबसाईट त्याच्यावर घेतलेला आहे, त्याच्यावर दाखवतो बघा. सगळ्यात 9 नंबरचं हे आहे डॉक्युमेंट, 9 नंबरचं डॉक्युमेंट तुम्हाला इथे द्यायचं आहे, ज्याला आपण म्हणतो इथे त्यांनी नमुना 9 म्हटलेला आहे, ज्याला आपण इथे प्रपत्र 3 पण म्हणू शकतो. हे तुम्हाला द्यायचं बघा, हे
ज्याला आपण संयुक्त, बघा लेखनिकाची मदत घेणाऱ्या उमेदवाराने लेखनिकासह द्यावायचे संयुक्त प्रमाणपत्र, याची प्रिंटआउट घ्यायची, याचीच घ्या फक्त, बाकी घेऊ नका, याची प्रिंटआउट घ्या. तीन डॉक्युमेंटची प्रिंटआउट घ्या, नमुना 9, लेखनिकाचा फोटो पण लागतो. हे सगळं वाचून घ्यायचं, त्याची लेखनिकाची सगळी माहिती भरायची आहे. आणि तुम्हाला इथे लेखनिकाची स्वाक्षरी, दिनांक, पर्यवेक्षकाची स्वाक्षरी, पर्यवेक्षक घेऊन जायचं, तो स्वाक्षरी करून देईल तुम्हाला. उमेदवाराची स्वाक्षरी, अंगठा वगैरे सगळं घ्यायचं आहे. आणि हे बघा, पर्यवेक्षक व समावेशक यांच्या उपस्थितीत दोघांनी स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला घेऊन जायचंय, लेखनिक तुम्ही बरोबर असणार ना, म्हणजे जाऊन त्यांच्या समोर साइन करायचे. हे तीन डॉक्युमेंट तुम्हाला एक्झामच्या दिवशी पण घेऊन जायचंय आणि डीव्हीच्या दिवशी सुद्धा तुम्हाला बरोबर घेऊन जायचंय. सो इथपर्यंत माहिती एकदम प्रॉपर मी तुम्हाला दिलेली आहे. तीन डॉक्युमेंट बद्दल सांगितले, कुठे मिळेल हे डॉक्युमेंट मला तुमच्याकडे नसतील, सर हा GR पण नाही आणि तुम्ही सांगितलं डॉक्युमेंट पण नाही आहे. प्रपत्र मी काय असेल तुम्हाला काय काय घ्यायचं, तुम्हाला प्रपत्र 1 घ्यायचंय, प्रपत्र 2 घ्यायचंय, किंवा त्याला नमुना, त्यालाच म्हटलं काय मी, त्याला नमुना, नमुना काय 1 आणि 2, आणि तिसरं जे आहे ना नमुना 3 जो आहे ना, हा 3 MPSC वेबसाईटवरनं घेतलेला जे प्रपत्र आहे, MPSC मध्ये नमुना क्रमांक तो काय 9 आहे असं, बरोबर. हे तिघे घेऊन जायचं तुम्हाला, तिघांची प्रिंटआउट घ्यायची. मग कुठे मिळेल, तर त्यासाठी तुम्ही काय करा, इग्नाइट अकॅडमीचा हा नंबर आहे 88825 2617 या नंबरला मेसेज करा, कॉल करा, ते तुम्हाला पाठवून देतील. त्यांच्याकडे सगळं डिटेल्स मी दिलेलं आहे, ते तुम्हाला पाठवून देतील, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला पण आम्ही टाकतो. आणि विशेष म्हणजे परत एकदा मी ऑफर सांग तुम्हाला, दिवाळीची ऑफर आहे, तुम्ही लगेच ह्या बॅचसाठी लगेच तुम्ही बॅच परचेस करू शकता. ह्या सगळ्या एक्झाम याच्यामध्ये कव्हर होणार आहे. दिव्यांग उमेदवारांसुद्धा एकदम छान अशी बॅच आपण ही शेड्यूल केलेली आहे. सो लवकर ही बॅच तुम्ही 1000+ GST मध्ये घेऊ शकता, म्हणजे साधारणतः 1200 रुपयापर्यंत बॅच तुम्हाला आता मिळेल. ही बॅच जर 1 नोव्हेंबर नंतर घ्याल तर तुम्हाला याची फी जवळपास 1999 प्लस GST जवळपास 2500 रुपयात जाते. 2500 रुपयाची बॅच आता तुम्हाला फक्त 1200 रुपयात अव्हेलेबल आहे. सो लगेच या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता. काही अडचण असेल कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला, चॅनल सबस्क्राईब करत चला. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.